नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरीवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात देशतारिणी जयो श्री कृष्णा चैतन्या प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरा भक्तवृंदा। हरि कृष्णा 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 हरि हरे, हरे राम 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 हरे हरे। जय हो राधा गोविंद राधा गोविंद राधे। जय हो राधा कृष्ण चंद्र राधा कृष्ण चंद्र राधे। जय हो गुरुदेव प्रभुपाद गुरुदेव प्रभुपाद। जय हो गुरुदेव प्रभुपाद गुरुदेव प्रभुपाद। श्रील प्रभुपाद की जय। श्री श्री राधा गोविंद की जय। हरे कृष्ण एवरीवन। राजा है चैप्टर 15 अध्याय 15 पुरुषोत्तम योग म्हणजेच परम पुरुषाचा योग। श्री श्री राधा गोविंदच्या चरणात नमन करून आणि श्रील प्रभुपादजींच्या चरणात नमन करून आपण आपल्या आजच्या अध्यायाला सुरू करणार आहोत। बघा, अध्याय 14 सारांश थोडा पाहूया। आपण काल पाहिलं होतं की आपलं शरीर म्हणजेच आपण कसे 3 गुणांनी या जगात बांधलेलो आहोत किंवा बद्ध झालेलो आहोत, ठीक आहे, सत्व रज आणि तम। कोणी एखाद्याने हँड्रेस करून ठीक आहे, चॅट मध्ये नाही, एखाद्याने किंवा ज्यांना येत असेल किंवा सगळ्यांनाच येतं मला माहिती आहे, हँड्रेस करून सांगा बरं तिघी गुण किंवा एक गुण कोणता तरी सांगा, ठीक आहे, सत्व गुण सांगा, हँड्रेस करून सांगायचं आहे, चॅट मध्ये नाही टाकायचं, ओके, ठीक आहे। सत्व गुण बद्दल सांगा की एक्झॅक्टली सत्व गुण मध्ये आपण काय पाहिलं होतं, तुम्हाला जे येत आहे ते सांगा, असं डिक्टोच ते सांगायचंय नाही, सत्व गुणात तुम्ही काय शिकले ते सांगायचंय। चला सांगा लवकर। एनीवन ओके, आता मी सांगते त्यांनी सांगायचं, तुम्ही ऍड्रेस नाही करत आहे तर मी कोणाचं तरी नाव। अच्छा ओके, एक वन ऍड्रेस आलं। हरे कृष्णा निवृत्ती माताजी, निवृत्ती माताजी, हरे कृष्णा, आप तुम्ही प्लीज अनम्यूट हरे करा। कृष्ण। या हाँ, प्रभुजी, हरे कृष्णा। सत्व गुणाबद्दल यस जे जे गुण आपण रोजच्या व्यवहारात वापरतो किंवा काही करतो त्याच्यात जी सत्यता असते, ते वापरण्यात जी सत्यता असते तेच सत्व गुण मी माझ्या माइंड प्रमाणे समजतो। ओके ठीक आहे प्रभू। चला अजून याला आदेश प्रभूजी तुम्ही डिफाइन करा।
हरे कृष्ण माताजी. यस. तत्वगुण म्हणजे जे चांगले गुण आहे जे आपण डेली रुटीन मध्ये जे वर्क करतो त्यामध्ये अशी कामं राहते ज्याची आपण अपेक्षा न म्हणजे त्याच्या फळाची अपेक्षा न करता केलेले म्हणजे सत्विक गुण. यस. अजून काही? ज्यामध्ये एक प्रकारे भक्तिभाव आपला असेल आपण भक्तीने केलेले जे गुण आहे ते सात्विक गुण. बरोबर, अगदी बरोबर. यस प्रभू, व्हेरी नाईस. हरे कृष्ण. ठीक आहे, हे झालं सत्वगुण. बघा मी डिफाइन करते परत. सत्वगुण म्हणजेच काय? तर जेव्हा तुम्ही सात्विक असतात, जसं की मी तुम्हाला बोलली की रात्री लवकर झोपणे आणि सकाळी ब्रह्ममुहूर्त मध्ये उठणे. ब्रह्ममुहूर्त मध्ये उठून जर आपण आपली भक्ती पूर्ण करतोय, म्हणजेच माला जाप करतोय, तर तेव्हा तुम्ही सत्वगुणात असता. सत्वगुणी व्यक्ती जो असतो तो पूर्णतः सात्विक असतो, शुद्ध असतो. त्याचे विचारही शुद्ध असतात आणि तो सुद्धा शुद्ध असतो. ठीक आहे, चला नेक्स्ट. रजगुण. रजगुण पण खूप इझी आहे. रजगुण, हँड रेस. इथे 19 पार्टिसिपेंट्स अवेलेबल आहेत. एक्सेप्टेड दोनच हँड रेसेस नेहमी येतात असं व्हायला नको. बाकीच्यांनी पण प्रयत्न करा. चुकलं तर चुकलं ना, कोण पाहतंय, आपणच आहोत इथे. चुकलं तर मी करेक्ट करेल आणि चुकायची काही गोष्टच नाहीये. तुम्ही जेही सांगणार आहे ते बरोबरच सांगणार, इतक्या कॉन्फिडन्सने बोला. ठीक आहे. येस, आदेश प्रभूजी. रजोगुण, रजोगुण म्हणजे माताजी ज्यामध्ये एक आपण उपभोग घेतो. आपण आपल्या जॉब वरती जातो, डेली रुटीन मध्ये आपण आपल्या जॉब वरती जातो आणि आपण आपल्या फायद्यासाठी जे कार्य करतो ज्यात आपला फायदा, त्याला रजोगुण. बरोबर प्रभू. अजून काही नाही माताजी. ठीक आहे, पण खूप छान प्रयत्न केला. बघा, रजोगुणी व्यक्ती तो जो आपल्या आपल्या पर्सनल गेन साठी स्वतःसाठी जे काही करतोय, आणि कधी कधी तो इतका लोभी होतो, इतका सेल्फिश, हा वर्ड तुम्ही विसरलेत, इतका सेल्फिश होतो की काहीतरी आपल्याला हासिल करून घ्यायचं आहे त्यासाठी तो काहीही करू शकतो. ठीक आहे. आता तमोगुणी व्यक्ती, यासाठी मला ऑलमोस्ट सगळ्यांचे हँड रेसेस हवे, कारण हा सगळ्यात इझी गुण आहे. तमोगुण खूप इझी आहे. तमोगुणी व्यक्ती हँड रेसेस. चला, यावेळेस हँड रेसेस ची संख्या तरी वाढली थोडी. रोहित प्रभूजी, हरे कृष्णा. यस प्रभू, बोला. हरे कृष्णा प्रभुजी. हॅलो माताजी. यस बोला. हरे कृष्ण. खूप आळशी पण आळशी प्रभुजीचा. अजून काही? कोणतेही काम करण्यात आळशीपणा करणे. बरोबर, ठीक आहे, आळशी प्रवृत्तीचा असतो. अजून काही ऍडिशनल? येस प्रभूजी, हरे कृष्णा. येस, हरे कृष्णा प्रभूजी, बोला. हरे कृष्ण माताजी. मला म्हटले का? हो, तुम्हालाच माताजी. तमोगुण म्हणजे जे अंधारात होते, जे आपल्या हातून न कळत कोणाला काहीतरी बोललं जात किंवा रागात बोललं जात, अशा ज्या गोष्टी असतात त्या तमोगुणात येतात. बरोबर, ठीक आहे, खूप छान. ठीक आहे, तर हा झाला तमोगुण. आता मला सांगा, हे तमोगुणी व्यक्ती जो असतो तो आळशी असतो. एक सेकंड. लागीट असतो. येस, तमोगुणी व्यक्ती जो असतो तो आळशी असतो.
त्यानंतर तो एका प्रकारे डिप्रेस्ड असतो, तो गोष्टींशी अडिक्ट असतो. आपण म्हणतो की जर फॉर एक्झाम्पल मला सांगा की कोणता तरी एक मनुष्य आहे आणि तो, मी तुम्हाला काल एक एक्झाम्पल दिला होता की रात्री जेव्हा लोक उठतात सकाळी ब्रह्ममुहूर्त मध्ये जेव्हा उठतात तेव्हा तो झोपतो, मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि जेव्हा आपलं अर्ध काम झालेलं असतं, आपलं जेवण वगैरे झालेलं असतं, तेव्हा तो उठतो. जर तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला हा एक्झाम्पल दिला होता, बरोबर? ठीक आहे. आणि आळशी प्रवृत्तीचा तो असतोच आणि एका प्रकारे तो मूर्खपणात असतो. ओके, आता मला सांगा या तिघी गुणाहून, या तिघी गुणाहून जो श्रेष्ठ आहे, म्हणजे जो गुणातील आहे, आपण त्याला म्हटलं होतं गुणातील. अच्छा, त्या गुणातीलचे काही पॉइंट आठवत आहे का तुम्हाला की त्या गुणातील बद्दल काय सांगितलं होतं? मी तुम्हाला बोलली होती की या तिघी गुणांच्या वर जो आहे तो गुणातील आहे. आठवतंय काहीतरी काय बोलली होती? फ्री फ्रॉम ऑल अटॅचमेंट, अटॅचमेंटशी फ्री राहतो, सुख दुःख काहीतरी बोलली होती ना की त्यात समभाव ठेवतो. आठवतंय की नाही आठवतंय? यस ऑर नो? अजून काही पॉइंट्स बोलली होती, आठवतंय तर हँड रेज करा बरं. आणि मला सांगा तो कोणाशी जुडलेला आहे, तो काय करतो आहे की तो फ्री आहे अटॅचमेंटशी? येस, आदेश प्रभूजी. हरे कृष्णा. हरे कृष्णा माताजी. जो तिन्ही गुणाच्या समोर गेलेला आहे, म्हणजे असं म्हणता येईल की त्याला ऊन सावली पाऊस तिन्ही ऋतू सारखेच वाटेल, असा जो कृष्ण भक्त कृष्णाच्या भक्तीमध्ये लीन असेल. येस, यस प्रभू बोला. असंच काहीतरी आहे ना? बरोबर जात आहे तुम्ही. अजून मी काहीतरी बोलली होती, सुख दुःख समभाव काहीतरी असं. सुख दुःखामध्ये सुद्धा समभाव, म्हणजे दुःख आले तर एकदम त्या दुःखाच्या मागेच राहणे, किंवा सुख आलं तर ते नुसते सुखाच्याच मागे राहणे, सुखा दुःखामध्ये सारखा भाव असला असणारा व्यक्ती, लोभी नसतो. बरोबर, पण खूप छान तुम्ही प्रयत्न केला, मला खूप आवडला, खूप छान प्रभू. हरे कृष्णा. हरे कृष्णा. ठीक आहे, तो लोभी नसतो आणि जो कर्म तो करतो त्यात त्याला फळांची आकांक्षा नसते. तो कोणत्याही रिलेशनने बंधित नसतो, फ्री फ्रॉम ऑल अटॅचमेंट. ठीक आहे, आणि त्याच्याकडे जे काही आहे तो त्यात समाधानी असतो, बरोबर? ठीक आहे, तर आपण रिव्हिजन घेतली, आता आपण सुरू करूया आपला चॅप्टर. यात आपण पाहणार आहोत भौतिक जगापासून अलिप्त होणे, स्थलांतर, कृष्ण देखभाल करिता म्हणून आणि वेदांत सूत्रांचा सारांश. श्री भगवान म्हणाले, असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहे, आणि पाणी वैदिक मंत्र आहे जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. तुम्ही वटवृक्ष पाहिला आहे का कधी? बनियन ट्री, वडाचं झाड आपण म्हणतो ना त्याला, वटवृक्ष. तर तो जो वटवृक्ष आहे त्याची जी जड असते, म्हणजे जी जमिनी खाली जड असते बघा, ती जड वरती आहे. इमॅजिन करा, ठीक आहे, विचार करा असं की ती जड वरती आहे हवेत, आणि जे पानं आहे, जी झाडांची शाखा आहे, ती जमिनीत आहे. म्हणजे काय करायचंय आपल्याला? उलट असं डोकं लावायचंय, म्हणजे उलट इमॅजिनेशन करायचंय एका प्रकारे. ठीक आहे,
एक सेकंड हाँ, ओके ठीक आहे. तर काय इमॅजिन करायचं आहे की जे वटवृक्ष आहे त्याची जी शाखा आहे ती खाली आहे आणि त्याचे जे जड आहे ते वर आहे, याप्रमाणे आपण इमॅजिन करायचं. आणि यामध्ये यामध्ये आपण अडकलेलो आहोत. ठीक आहे, या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा आणि वर पसरलेल्या आहेत. याचा ढाड्या म्हणजे इंद्रिय विषय आहे. या वृक्षाची मुळे खाली पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्माशी बांधली गेली आहे. म्हणजेच काय, झाड उलट आहे. जसं शाखा जी आहेत म्हणजे जे पानं वगैरे आहेत त्यात आपण आहोत, त्यात आपण अडकलेलो आहोत. त्यात आपली डिझायर्स आहे, आपली इच्छा आहे, त्यात आपण अडकलेलो आहोत. आपली इंद्रिय तृप्ती आपण त्यात करतो. इंद्रिय तृप्ती म्हणजे काय, की आपल्या इंद्रियांची तृप्ती. आपले जसं आपण म्हणतो नाक आहे, कान आहे, जे आपले सेन्सेस आहेत ना त्यांची तृप्ती करणे. आणिच काय, जे वरती तुमचे मूड आहे त्या मुळांच्या तुम्हाला बाहेर जाऊन त्या कृष्णाची भेटायचंय. म्हणजेच काय, की जो खालचा पॉइंट आहे तिथे तुम्ही राहताय. म्हणजे ते पाण्यामध्ये आपण अडकलेलो आहोत, वरती आले तर मूळ आहे. आपण उलट इमॅजिन करतोय ना झाडाला, बघा इमेज मध्ये दिसते तुम्हाला, वरती आले की मूळ आहे आणि त्या मुळांच्या बाहेर जाणे म्हणजेच मृत्यू होणे आणि मृत्यूच्या बाहेर गेले म्हणजे ते कृष्णाला समर्पित होणे. तर जो कोणी या आपण म्हणू एका प्रकारे या शाखांमधून बाहेर निघू शकेल किंवा ज्याला शक्य आहे या सगळ्यांमधून बाहेर पडणे, तोच त्या कृष्णापर्यंत पोहोचू शकेल. ठीक आहे, या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आदी अंत आणि आधार कोणीही जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागणार नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादि काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण केले पाहिजे. तर आपण काय करायला पाहिजे, आपल्याला या जडांमधून बाहेर यायचं आहे. आणि या जडांचा ना अंत आहे, ना मध्य आहे, ना प्रारंभ आहे. आधी अंत काहीच नाहीये याला, कारण हे खूप विशाल असतात आपण पाहिलं आहे. आणि आपण खरंच झाडाचं इमॅजिनेशन करतोय का? नाही, आपण आपल्या लाईफशी याला कनेक्ट करतोय. आपण आपल्या लाईफचं इमॅजिनेशन इथे करतोय की खरंच आपण यात अडकलेलो आहोत. ठीक आहे, आणि याच्यातून बाहेर येणे आपल्यासाठी सोपे नाहीये. पण मात्र आपल्याला काय करायचं आहे की हा जो झाड आहे याला आपल्याला कापून टाकायचं आहे, याच्या बाहेर यायचं आहे आणि जे कृष्ण आहे त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आपला फक्त हाच मोटिव पाहिजे. ठीक आहे, करते तर आपला एकच मोटिव पाहिजे की आपल्याला या झाडातून म्हणजेच काय तर या गोंधळातून बाहेर पडायचं आहे आणि त्या कृष्णाच्या शरणात जायचं आहे. ठीक आहे, पुढे बघा. न
न तद्भासयते सूर्यो न शंशाको न पावक यत् यद् भक्त्वा न निवर्तन्ते तद्वादं परमं मम। म्हणजे काय? त्या माझ्या परमधामाला सूर्य चंद्र तसेच अग्नि किंवा वीज प्रकाशित करीत नाही। जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत जगत मध्ये परत येत नाही। म्हणजे आपला एकच मोटिव आहे की आपल्याला त्या कृष्णाच्या परमधामाची प्राप्ती करायची। आपल्याला फक्त त्या कृष्णाच्या परमधामाची प्राप्ती करायची आहे, ठीक आहे। गोलोक धामची आपल्याला प्राप्ती करायची आहे। आणि तिथे कोणत्याच प्रकारचं वीज किंवा सूर्य किंवा चंद्र अग्नि हे काही प्रकाशित नाही करत त्याच ठिकाणास, कारण कृष्णाचाच प्रकाश एवढा आहे, इतका त्यांचा उजेड आहे की कोणी त्यांच्या ठिकाणाला काय प्रकाशित करू शकेल। आणि एक गोष्ट अशी सांगते मी की तो एक ती एक वेगळीच दुनिया आहे, म्हणजे तो एक वेगळाच जग आहे। सो कृष्णाचा जो धाम आहे गोलोक धाम, तो एक वेगळाच धाम आहे, त्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही, ठीक आहे। बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत, बद्ध जीवनामुळे ते मान सॉरी ते मनासहित सहा इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत। तर आपण जे जीव आहोत हे आपण काय करीत आहोत, आपल्या मन आपला जो मन आहे आणि आपली जे इंद्रिय आहेत पाच इंद्रिय यामुळे आपण संघर्ष करत आहोत। मला सांगा बरं की पाच इंद्रिय कोणकोणती आहेत, कोणाला आठवते ती पाच इंद्रिय? चॅट बॉक्स मध्ये टाका। पाच इंद्रिय कोणकोणती आहेत? आईस, नोस, टंग, स्किन आणि इयर। विसरायचं नाही, ही पाच इंद्रिय आहेत, ठीक आहे। तर ही जी पाच इंद्रिय आहेत याने आपण मोठा संघर्ष करतो आहे, बरोबर। ज्याप्रमाणे वायू आपल्या बरोबर गंध घेऊन जाते त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्या बरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जाते। ज्याप्रमाणे वायू जेव्हा वाहते तेव्हा त्याच्यासोबत तो जो गंध असतो किंवा आपण एका प्रकारे म्हणू शकतो की एक तर ती गंध नेते किंवा आपण म्हणू शकतो की जी माती धूळ असते ती पण ती नेते। बघा गंध तर नेतेच पण माती धूळ पण एक वेळा ती नेते। तर त्या ज्याप्रमाणे वायू हे नेते ना त्याप्रमाणे आपण जेव्हा दुसऱ्या शरीरात जाऊ तेव्हा आपल्या काही या शरीरातल्या गोष्टी सुद्धा त्या शरीरात येतील, म्हणजे त्या शरीरात प्रवास करतील। संकल्पना गोष्टी म्हणजे संकल्पना। अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो। म्हणजे कसं की पहिले आता आपण देह धारण केलेलाच आहे, मग या शरीराचा त्याग झाला की दुसरा शरीर धारण केलं, त्याप्रमाणे अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिय प्राप्त करतो। अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रिया विषय समूहाचा उपभोग घेतो। तर अशा प्रकारे काय होतो की जो जीव आहे तो दुसरे शरीर धारण करतो, मग त्याला परत कान, नेत्र, जीभ, नाक, स्पर्श इत्यादी इंद्रिय प्राप्त होतात आणि परत तो इंद्रिय विषय समूहाचा उपभोग करतो, म्हणजे परत तो त्याच्यात लागतो। जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो तसेच प्राकृतिक गुणाच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाही, परंतु ज्याला ज्ञान चक्षू आहे तो हे सर्व जाणू शकतो। म्हणजे कसं की जीव हा आपल्या देहाचा त्याग कसा करतो, देहाचा त्याग कसा केला पाहिजे, तसेच या प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो, म्हणजे कसं आहे ना की आपल्याला माहिती पाहिजे की आपण कोणत्या गोष्टीचा उपभोग घ्यायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टीचा नाही। ज्याप्रमाणे एक आपण एक एक्झाम्पल घेऊया की एक मेकॅनिक आहे, तर जर माझी कार खराब झाली आहे तर मला मी त्या माझ्या कारला ठीक करण्याचा प्रयत्न करते, पण मी मेकॅनिक आहे का, मला येणार का ते ठीक करता? नाही,
म्हणजे तो काम फक्त तो मेकॅनिकच करू शकतो. जे काम आपण करू शकतो आपण तीच कार्य केले पाहिजे, अदरवाईज बाकी कार्य करायला नको. एक सिंगर आहे, त्याला जर मी डान्स शो मध्ये पाठवलं आणि म्हटलं तू इथे डान्स करतो, तो करू शकेल का? नाही, कारण तो एक सिंगर आहे, त्याला फक्त गाणं म्हणता येणार. असं पॉसिबल आहे का की तो एका डान्सर सारखं बेस्ट डान्स करेल? नाही. आणि एक डान्सर आहे, जर मी त्याला बोलली की तू सिंगिंग करतो, होणार? पॉसिबल नाही. तर आपण म्हणतो ना, जिसका काम उसी को साजे, त्याचप्रकारे ज्याचं जे कार्य आहे तो तेच व्यवस्थितरित्या करू शकतो आपल्या इंद्रियांचा वापर करून. प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात, परंतु ज्याचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही, ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाही. तर जे ज्यांना आत्मसाक्षात्कारच झालेला नाहीये, आपण आपल्याला माहिती आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, ठीक आहे, तर मी परत एक्सप्लेन नाही करत. तर ज्यांना आत्मसाक्षात्कारच माहिती नाहीये, तर त्यांना काही कळतच नाही. म्हणजे कितीही काही प्रयत्न त्यांनी केला तरी त्यांना काही समजणार नाही, तरी ते अविकसित असतात. अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्नीचेही तेज माझ्यापासून उत्सर्जित होते. म्हणजे ज्याप्रमाणे सूर्याचे तेज जे आहे, चंद्राचे जे तेज आहे, ते कृष्णापासून उत्सर्जित होते. मी प्रत्येक ग्रह लोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थिर राहतात. मीच चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवन रसांचा पुरवठा देतो. मला सांगा, तुम्ही पाहिलं असेल की जे प्लॅनेट्स आहेत, जे ग्रह आहे, ते आपापल्या ठिकाणीच असतात. कधी पाहिलंय का की मार्सची जागा जुपिटरने घेतली किंवा वेनसची जागा जुपिटरने घेतली, असं कधी पाहिलंय का? नाही ना. सगळं आपापल्या ठिकाणीच असतो ना. मंगल ग्रह आपल्या ठिकाणी आहे, शुक्र ग्रह आपल्या ठिकाणी आहे ना, की उलट पालट कधी कोणी कोणाच्याही ठिकाणी फिरतोय किंवा कोणी कुठेही फिरतोय? नाही. तुम्ही सोलर सिस्टम पाहिली असेल तर त्यात पाहिलं असेल की सगळे एकाच मोशन मध्ये एकाच स्पेसिफिक जागेवर आहे आणि तिथून ते मूव करताय, कोणीही कुठेही एका. तर कृष्णा जे आहे ते सगळ्या ग्रह लोकात वास करतात आणि त्याला ज्या कक्षेत राहायचंय त्या कक्षेत त्याला ठेवतात, म्हणजे त्याच कक्षेत त्याला ठेवतात. असं नाही की सूर्याने त्याला पकडून ठेवलंय आणि चंद्राने त्याला पकडून ठेवलंय किंवा कोणी कंट्रोलर आहे. कोणीच कंट्रोलर नाहीये, ठीक आहे. शोध याचा लागला, सोलर सिस्टमचा शोध लागला की ग्रह आहे, हे आहे, ते आहे, पण मात्र हे माहित पडलं का की ग्रह याच पोझिशन मध्ये असेच का फिरतात? बघा, सायन्स आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, पण डोंट कम्पेअर सायन्स विथ स्पिरिच्युअलिटी. आपण स्पिरिच्युअलिटीला सायन्सची कम्पेअर करू शकत नाही, दोघी वेगवेगळे कॉन्सेप्ट आहे. काही गोष्टी अशा आहे, बघा, मनुष्याने सायन्स आणलं आहे, पण मात्र जे स्पिरिच्युअलिटी आहे, जी भक्ती आहे, ती ऑलरेडी होती जगात, मनुष्याने सायन्स आणलं आहे. म्हणून सायंटिस्ट सुद्धा कृष्णाची भक्ती करतात. ते सुद्धा म्हणतात की येस, एक पॉवर प्रेझेंट आहे, कृष्णा प्रेझेंट आहे. आपण अल्बर्ट आइन्स्टाइनचं वाचलं होतं जेव्हा आपण फर्स्ट लेक्चर केला होता, तुम्हाला जर आठवत असेल तर आपण जेव्हा फर्स्ट लेक्चर केला होता डे वन, तेव्हा अल्बर्ट आइन्स्टाइनचं आपण वाचलं असेल की किती अद्भुत ही दुनिया आहे जी कृष्णाने बनलेली आहे, आठवत असेल तुम्हाला. सर्व प्राणी मात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि चार प्रकारच्या अन्नांचे पचन करण्याकरिता मी प्राण व अपान वायूशी संयोग साधतो. तर आपण म्हणतो ना ती आपल्या पोटात अग्नी तयार होते बघा, तर ती अग्नी सुद्धा कृष्णा आहे, ठीक आहे. आणि जी आपली अन्नाचे पचन करण्याकरिता जी प्राण आणि अपान वायूची संयोग असतो ना,
तो सुद्धा कृष्णामुळे साधला जातो. ठीक आहे. मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्या योग्य मी आहे. निसंदेह मी वेदांताचा संकलन आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. तर बघा, कृष्णा जे आहे ते सगळ्यांच्या हृदयात स्थित आहे. त्यांच्यापासूनच आपल्याला स्मृती येते, ज्ञान येतो. सगळ्या वेदांद्वारे जाणणे योग्य पण कृष्णाच आहे. कोणाला जाणून घ्यायचं आहे तर कृष्णाला जाणून घ्या. निसंदेह कृष्णाच आहे जे आपल्याला, सॉरी, जे वेदांताचं संकलन आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. म्हणजे जाणणारा योग्य पण मीच आहे आणि ज्ञाता पण मीच आहे. ओके. च्युत क्षर आणि अच्युत अक्षर असे जीवांचे दोन वर्ग असतात, च्युत आणि अच्युत. भौतिक जगतात सर्व जीव च्युत असतात आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत म्हणतात. क्षर म्हणजे काय की जो भौतिक जगत मध्ये राहतो जसे आपण, आणि अक्षर म्हणजे काय की जो आध्यात्मिक जगात असतो. या दोघांव्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहे, म्हणजे च्युत आणि अच्युत या व्यतिरिक्त कोण आहे? कृष्णा परमात्मा, जे स्वतः अव्यय भगवंत आहे आणि ते स्त्री लोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालन पोषण करीत आहे. मी च्युत आणि अच्युत यांच्याही अति दिव्य सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. तर च्युत आणि अच्युत यांचाही अतीत कृष्णा आहे, यांच्यापेक्षाही ते सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून त्यांना वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून संबोधलेलं आहे. जर तुम्ही कधी भागवतम वाचली असेल किंवा जर कधी वाचणार श्रीमद भागवतम, 18,000 श्लोक आहेत त्यात, तर त्यात तुम्हाला पाहायला भेटेल की कृष्णाचा पुरुषोत्तम म्हणून त्यात वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. तर कधी वाचा भागवतम, खूप वाचण्यासारखी, खूप छान आहे. ठीक आहे. याच प्रकारे सगळे देवता लोक पण कृष्णाला नमस्कार करतात. जर तुम्हाला माहित असेल तर जे महादेव आहे, जे शिव भगवान आहे, ते सुद्धा पार्वती माताला कृष्णाबद्दलच्या लीला सांगतात, कृष्णाच्या लीला सांगतात. आणि जेव्हा ते ध्यान करतात ना, आपण जेव्हा पण महादेव यांना बघतो किंवा जेव्हा पण त्यांची प्रतिमा बघतो, मूर्ती वगैरे बघतो, तो आपल्याला पाहायला भेटतं की ते ध्यान योगातच बसलेले असतात ऑलमोस्ट खूप वेळा. तर ते कोणाचं ध्यान करतात? तर ते राम नामचं ध्यान करतात, म्हणजेच कृष्णाचं ध्यान करतात. ठीक आहे. जो मला संशय रहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता, तू माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न हो. तर जो संशय रहित आहे, म्हणजे कोणत्याच प्रकारचा संशय नाही करत आहे, डाऊट नाही करत आहे कृष्णावर, तोच कृष्णाला समजू शकतो आणि तोच कृष्णाच्या भक्तीमध्ये संलग्न होऊ शकतो. जो डाऊट करणार काय कृष्णा आणि कोण कृष्णा आणि कशाचं काय, कोणी लिहिलंय हे, काय लिहिलंय. आजकाल ना लोक म्हणतात आम्ही खूप प्रॅक्टिकली विचार करतो. मला सांगा अशी एक पण गोष्ट आतापर्यंत भगवद्गीतामध्ये आली जी इम्प्रॅक्टिकल आहे, ज्यात काहीच तथ्य नाहीये. आली अशी एखादी गोष्ट? भगवद्गीता प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल नॉलेज घेतोय आपण, यात काही इनप्रॅक्टिकल नाहीये. ठीक आहे. हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्राचा परमगृह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे. म्हणजे हा जो वैदिक शास्त्र आहे याचा हा गाभा आहे, हा चॅप्टर तो आज आपण पाहिला. जो कोणी हा जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नाद्वारे सिद्ध होतो. म्हणजे जो कोणी या चॅप्टरला समजून घेतला आहे तो खरंच बुद्धिमान होतो. या प्रकारे भौतिक जगापासून अलिप्त होणे, स्थलांतर, कृष्णा देखभाल करिता म्हणून आणि वेदांत सूत्राचा सारांश, या गोष्टी आज आपण कव्हर केल्या.
हरे कृष्णा एवरीवन. तर आता आपले 16 17 18 तीनच चॅप्टर बाकी राहिले.